मध्ये जितू शेलार या स्पर्धेचे आयोजक. तर कमोटे संघ टॉस विने काय निर्णय असेल आपला? प्रथम आम्ही छत्रसिंग घेणार. नक्कीच तुम्ही सातत्याने लारा क्रिकेट खेळत असता, मात्र या आयोजनाबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने शिवाजीदादा शेलार यांना आदरांजली वाहतो. आणि इथले आयोजन म्हणायचं झालं तर भरपूर चांगलं आयोजन असतो. मागील वर्षीसुद्धा साईदादाने आम्हाला खेळण्यासाठी प्रारंभ केलेला इथे, पण आम्ही दोन तीन ठिकाणी आमची नावं असले कारण आम्ही इथे येऊ नाही शकलो. आणि म्हणून तर मी आता साईदादा जिजूदादाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि ही तर आता रायगड ठाण्यामधली तर एकदम भरपूर महत्त्वाची मॅच आहे, कारण शिवाजीदादा शेलार यांनी जे क्रिकेटला पूर्ण आपलं आयुष्य अर्पण केलेलं होतं, तर त्या अनुषंगाने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून साईदादा जिजूदादा हे त्यांचं कार्य भरपूर चांगलं आहे आणि भरपूर सर सुंदर आयोजन आहे. नक्कीच शुभेच्छा असतील आल्याला तुम्हाला. तर नक्कीच अरबाज नाणेबिकी हरले, नक्कीच आता प्रथम फलंदाजी करावी लागेल. तर जयमान कामोटे संघ हा खूप मोठा संघ आहे रायगडमधला आणि तुमचाही संघ त्याच कॅलेवरचा, मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल अरबाज? 55 ते 60. नक्कीच 55 ते 60 धावांचा प्रयत्न असेल. मात्र अरबाज, या आयोजनाबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी जितूदादा शेलार, साईदादा शेलार, कंबालपाडा टीम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे, दरवर्षीच असतो. आम्हाला 2 ते 3 वर्ष अगोदर इथे एंट्री दिलेली, त्यानंतर आता शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा एंट्री देत आहेत. दरवर्षीच अशी एंट्री भेटो आम्ही हीच इच्छा बालकतो. नक्कीच अरबाज शुभेच्छा असतील. नाणेफेकी जिंकली ती कामोटे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. कारण की नक्कीच संतोषदादा घरत यांची रिक्वेस्ट होती जितू शेलार व कमलपाडा टीमला की रायगडच्या संघांना सुद्धा या स्पर्धेत संधी मिळावी. नक्कीच सर्व रायगड असेल मलंगडा संघाने या स्पर्धेत दोन्ही संघाने आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लाईनअप करायचे. सीमा रेषेवर कॉमेंट्री बॉक्स कर आपल्याला समोर राहायचे उभं आमच्या समोर बरोबर. स्मिथ 11 कामोटे आणि RCC पेट. स्मिथ चेतन स्पोर्ट्स जयनवन कामोठे मी संघाला विनंती करतो आणि त्याचबरोबर RCC पेट अरबाज मी दोन्ही संघांना विनंती करतो आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जी बाउंड्री आहे बाउंड्रीच्या थोडंसं आतमध्ये आपण एका लाईनमध्ये लाईनअप आपण दादांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत. कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आजचाच दिवस आहे ज्या दिवशी दादा आम्हाला सोडून गेले आणि दादांची स्मृती आम्ही जागवत आहोत. दादांनी स्पर्धा आम्ही समर्पित करत आहोत. बाकी संघ जर आले असतील त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. वसार संघ जर आपण आला असाल पूर्ण संघ तर आपण सुद्धा या, काय हरकत नाही आहे. धवलेपाडा संघाचे खेळाडू जर आले असतील आपण सुद्धा या. आपण सर्वांच्या वतीने दादांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया. सर्व आमचे लाडके प्रेक्षक आपण सुद्धा एक नम्र विनंती आहे, जागेवर उभे राहूया. ज्यांच्या डोक्यावर कॅप आहे त्या कॅप रिमूव्ह करूया आपण आणि तो चेहरा आपण डोळ्यासमोर आणूया ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही सलग दुसऱ्या वर्षामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण करत आहोत. त्यांना मात्र ही स्पर्धा आम्ही समर्पित करत आहोत, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहोत. आणि मी विनंती करेन पुन्हा एकदा आमच्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना की आपण जागेवर 2 मिनिटं स्तब्ध उभं राहूया, तो चेहरा डोळ्यासमोर आणूया आणि दादांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया. धन्यवाद. हरि ओम. त्या चेहऱ्याने आम्हाला निश्चितच त्या व्यक्तिमत्वाने आदर दिला, प्रेम दिला, सगळं काही दिलं. आज दादांची निश्चितच आम्ही आठवण करतो स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नाणेफेकीचा कौल झालेला आहे.
स्मित चेतन स्पोर्ट जैनवान क्रिकेट संघ कामोटे वर्सेस आरसीसी पेठ यांच्यामध्ये ही फाईट पाहायला मिळणार. नक्कीच राणीपिकी सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार व स्वर्गीय राकेश म्हात्रे यांना स्मरण करून ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक मात्र या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील 2 तारखेचे जे सामने राहिले ते सामने आपण खेळतोय. पहिल्या दिवसाचा आपण विचार केला वडवली बस संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. दुसऱ्या दिवसात आपण विचार केला तर नवापाडा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या दिवसात आपण विचार केला तर मोठागाव संघ टॉप 4 मध्ये पोहोचला. आणि आता मात्र यात जे 4 संघ आहेत अजूनही धवलेपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. जुना चेंडू द्यायचे तर की सराउंड असणार आहे. कोणाला कोणत्याच संघाला जुना चेंडू दिला नाही या स्पर्धेमध्ये. सर्व संघांसाठी समान नियम आहेत. तर सामना सुरू होईल. आजच्या दिवसातील पहिली लढत असेल आपण बघू शकाल स्मित चैतन्य स्पोर्ट जयनवान कामोटे आणि त्यांना फाईट करतोय आरसीसी पेठ रोहिदास क्रिकेट क्लब पेठ. तर जाऊया आपण ऐकण्यासाठी आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर करत आहोत म्हणजेच स्वर्गीय शिवदादा शेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात मी तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आमच्या खेळाडूंचं आणि त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या दिवसाला मी इथे सुरुवात करत आहोत. तर स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. स्पर्धेच्या 4th दिवसाला जो राहिलेला सामना होता बॅलन्स सामना होता. कारण आरसीसी पेठ हा संघ एका ठिकाणी रोहिंजण या ठिकाणी अंतिम फेरी खेळत असल्याकारणाने मात्र तो संघ दुसऱ्या सामन्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. पण त्यांचं मी खरंच कौतुक करेन का स्पर्धेच्या 4th दिवसात ते सर्वात अगोदर आले सर्वात पहिले आले इनामपूर यांनी त्याचबरोबर पेठ संघ. आणि मात्र त्यांनी खूप चांगला खेळ इथे मात्र दाखवला आणि पेठ संघाला मात्र इथे मात्र तुम्ही पाहतात विजयश्री संपादन केली आणि दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात स्मित चेतन स्पोर्ट्स जयनुमान क्रिकेट संघ कामोटे हा सुद्धा संघ एक सामना जिंकला आहे. तो म्हणजे एका बलाढ्य संघासमोर दापोली संघासमोर सोहम 11 दापोली या नावाने हा संघ खेळला आहे. आणि त्या संघासमोर मात्र सामना जिंकला आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकले आहेत. पेठ संघाने इनामपुरीला परास्त केलं आणि कामोटे संघाने दापोलीला परास्त करून मात्र हे दोन्ही संघ दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 6 सामने आज मात्र खेळले जातील. तुम्ही पाहता चालू असलेला 1 सामना त्यानंतर या अगोदर 2 सामने आपण 2 संघ असे बघतोय त्यांनी 2-2 सामने जिंकले. त्यामध्ये गावदेवी वसार आहे आणि धवळेपाडा आहे. त्यामुळे या सामन्यात जो संघ जिंकेल त्या 3 सामन्यामध्ये ड्रॉ केला जाईल. ड्रॉमधला 1 संघ बाय म्हणून पुढे सरकेल आणि जे 2-2 संघ राहतील त्यामध्ये सामना होईल तो लगेच पुढचा सामना असेल. आणि त्यानंतर ज्या संघाला बाय मिळाली त्या संघावर फाईट होईल आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असे 6 सामन्यांचा आज इथे खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सामना इथे मात्र सुरू होतोय. बरोबर 9:26 ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. हा चेंडू शफल झाले थोडेसे पाय थोडासा पुढे काढला होता कव्हर्स मध्ये चेंडूला खेळायचं होतं. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात मारक्या कांबळेचा उपयोग केला गेलाय संघनायकाकडनं. विलास कांबळे ऑन साइडला खूप चांगला टायमिंग थोडेसे शफल झाले. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट पाहायला मिळत आहे. थोडासा खोलो टप्प्याचा चेंडू होता. चांगला प्लेसमेंट करत असताना आरसीसी पेठ संघाच्या आघाडीचे फलंदाज तुम्ही पाहतात मैदानावर पाहायला मिळत होते इजत जोशी. आणि नॉन स्ट्राइकला तुम्ही पाहता जो स्ट्राईक एंडला आता येतोय तो बंटी जोशी. धावसंख्या 10 फलकावर 1 ओ द विकेट. खूप चांगला हेलिकॉप्टर शॉट एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये चेंडू सरकतोय. लॉंग ऑफचा खेळाडूला खूप एक्स्ट्रा वर्क करावं लागतंय. आणि काय श्रद्धांजली दिली बघा. बरोबर चेंडू जाऊन तो कटआउटला लागतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. महाराष्ट्राची शान मोठ
चौकाराने आपलं खातं उघडत असताना आपल्या संघाला मात्र निश्चितच एक सुस्थिती आणत असताना खूप चांगला फटका बंटीकडून. हा चेंडू पाहतायत, जसा टप्पा पडला वेगवान चेंडू होता, लेगस्टिक सोडून जात होता आणि हेच पंटीने खूप लवकर रोखल्याने चेंडूला जाऊ दिलं आणि पंचांचा इशारा येतो तो विकी शेलार यांचा. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रात पहिल्याच षटकामध्ये इट इज वाईट. नाव सांगा दाखल कवर 6. हा चेंडू कवर्स मध्ये लाजवा मिड ऑफ वरला चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू थांबत नाही, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर. अप्रतिम फटका सीमारेषा बाहेर चौकार. बेधुंद सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये बंटी जोशीकडनं आणि आक्रमक सुरुवात. मी म्हणे मगाशी एक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला लॉंग ऑनला आणि त्याचबरोबर तुम्ही आता मिड ऑफवरनं एक्झिक्यूट केलं, खूप चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यानं एक्झिक्यूट केला, जास्त मोठा फटका होता, पॅरल स्ट्रोक होता आणि चौकार. ओ लाजवाब लाजवाब फटका, क्षेत्रशक्ती आहेत पण पॅरल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेबाहेर, धमाकेदार सुरुवात बंटी जोशीकडनं, सीमारेषेबाहेर षटकार. आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार चेडली, मेघांनी तर नादच केला. बंटी जोशी तुझ्या वाढदिवसासाठीच शुभेच्छा देऊन मेघांनी देवानी मोत्यांचा पाऊस केला. वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बर्थडे बॉय ऑन स्ट्राईक, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. 2 चौकार आणि 1 नेत्रदीपक षटकार. आरसीसी पेठचा आघाडीचा फलंदाज आणि त्याचबरोबर अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ समालोचक आरसीसी पेठ गावचे ते म्हणजे संतोष घरत यांच्याकडे सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा, खास करून बंटीला. अप्रतिम फलंदाजी आपल्या वाढदिवसा दिवशी. हो बॉटम हँडचा वापर केला आहे, थांबवलाय, माहिती आहे क्षेत्रशक्ती ती खूप वेगाने येतात, गोलंदाज खूप वेगाने येत आहेत आणि खूप चांगली सुरुवात आरसीसी पेठच्या माध्यमातून तुम्ही पाहतात बंटी जोशी आपलं एक सुरुवात जबरदस्त करत असताना, कारण आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज त्याला ही इनिंग त्याची दादांच्या माध्यमातून तर मेमोरेबल करायचीच आहे पण आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव सुद्धा उंचवायचं आहे या स्पर्धेमध्ये आणि तोच प्रयत्न इथे मात्र बर्थडे बॉय करत असताना. सुलक्षण भोईर येत आहेत उर्फ लारा, हे त्यांचे संघनायक आहेत आणि बघायच्या संघनायकांनी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्या स्पर्धेतल्या शेवटच्या दिवसात पहिल्या सत्रात मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखण्याचा त्यांचा मनसुबा आहे पण बघायचं आहे त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार का. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा कुठून काढल्या आहेत या आरसीसी पेठच्या दोन्ही फलंदाजांनी. सुलक्षण भोईर मला आठवत आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA माध्यमातून एक अप्रतिम असा क्रिकेटरपटू तुम्ही पाहिला ज्यांनी मुंबई रणजी क्रिकेटला रिप्रेझेंट केलं, सुलक्षण पंडित. सुलक्षण लेफ्ट आर्म चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रशक दूरवर आहेत, बघायचे तिथे चेंडू मात्र खूप वेगाने सरकतोय सीमारेषे बाहेर, दमदार आणि दर्जेदार अप्रतिम चौकार. थँक्यू बाळू. इट इज टॉकिंग अबाउट सुलक्षण कुलकर्णी हू रिप्रेझेंट मुंबई रणजी क्रिकेट, हू रिप्रेझेंट मुंबई अंडर 19 स्क्वॅड. खूप चांगले खेळाडू त्यांनी मात्र दिले आणि चांगली पिढी घडवत आहेत सुद्धा. तर चौकाराने धावसंख्या फुलते आहे आणि जाऊन विसावते ती 20 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका, वो ब्युटिफुल स्ट्रोक, काय कव्हर ड्राईव्ह दाखवला, काय नजाकत होती, फटक्याचं सौंदर्य पाहायला मिळालं आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
थँक्यू. ही टीम मीटिंग होणं साहजिकच होतं, कारण पहिल्या षटकात तब्बल 16 धावा कुटल्यानंतर तेजस सुद्धा मात्र मागे वळून बघत नाहीये, कारण तेजसने मात्र पहिल्या षटकात एकच धाव अंकित केली होती. स्ट्राईक रोटेट झालं जेव्हा बंटीकडे, बंटीने दोन चौकार, एक उत्तुंग षटकार लगावला आणि तेजसला मात्र पॉवर प्लेमध्ये अजून एक संधी मात्र मिळते आणि त्या संधीचं सोनं करतोय. बघायचं बंट इथे मात्र तेजेसाठी फट, इथे मात्र क्षेत्रचक आहेत, लॉंग वन आहे, स्क्वेअर लेग आहे आणि डीप एक्स्ट्रा कवर आहे. शफलून खेळायचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं चुकतंय. फसवा चेंडू होता, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, शॉर्ट ऑफ गुड लेंथमध्ये चेंडू सरळ निघून जातोय. तो यष्टीच्या हातामध्ये डॉट बॉल. धाव संख्या काय, धाव फलका तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या षटकातली 16 धावा आणि या षटकातल्या 8 धावा, एकूण 24 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये, प्रहरामध्ये खूप चांगली सुरुवात आरसीसी पेठ संघाकडनं पाहायला मिळते. चेंडू समोर खेळलाय, दूरवरनं आपण बघायचं आहे. दोन खेळांच्या मधून चेंडू खूप वेगाने फरार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. तीन चौकार आतापर्यंत या षटकात संगणकाच्या समोर अटॅक करत असताना, त्याला म्हणजे टार्गेट करत असताना तुम्ही बघा तेजसच्या बॅटमनं सुपर फटके पाहायला मिळतात. दोन फटके त्यांनी लॉंग ऑफ मध्ये एक्झिक्यूट केले, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना लाजवाब फलंदाजी. एक्सपेक्टेड होतं प्रतिम चेंडू, यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर. तीन चौकार निश्चित पाहायला मिळाले, पण काय सो प्रत्युत्तर दिलं कॅप्टनने फलंदाजाला, इथे मात्र तंबूत पाठवतात. क्लीन बॉलच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय आरसीसी पेट या संघाला. ड्रीम मेकर डान्स अकॅडमी प्रॉपरेटर श्याम पाटील यांचं आगमन झालं आहे, तर त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमात आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. अप्रतिम कोरिओग्राफर आहेत श्यामदा. तर 28 या धावसंख्येवर पहिला सफलता, पहिला गडी बाद होतोय, पण डावाची सुरुवात आघाडीच्या फलंदाजांकडनं जे एक्सपेक्टेशन होतं, जी अपेक्षा होती, ती मात्र अपेक्षा पूर्ण सिद्ध केली आहे. धावसंख्या धावफलका 28, लॉस ऑफ वन विकेट. संगणक यश मिळवून देतोय, सफलता मिळवून देतोय, ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय तो गोलंदाज सुलक्षण. नेक्स्ट बॅट्समन इन ॲट स्ट्राईक येतो तो डावखुऱ्याचा फलंदाज सोहेल शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. मगाचे 5-5 चेंडू त्यांनी राऊंड विकेट मारा केलं, आता मात्र येतात ते ओव्हर द विकेट सुलक्षण. ओ अप्रतिम, अप्रतिम यॉर्कर पुन्हा एकदा आपली खासियत दाखवत असताना, डावखुऱ्याची जादू काय असते, डावखुऱ्या हातामध्ये किती ताकद असते, नॅशनल ताकद असते दाखवत असताना तीन चौकार निश्चित पाहायला मिळाले, पण काय कमबॅक केले, दोन चेंडू दोन फलंदाज बाद केले, ते सुद्धा क्लीन बोल्ड फलंदाज बाद. क्या बात है, क्या बात है. यशवंत शेलार, ओम साई साऊंड सर्व्हिस, खंबालपाडा. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, पण स्वतःमध्ये किती कला आहे, किती पोटेन्शियल आहे, आज सर्व रंग तुम्हाला पाहायला मिळणार यशवंत शेलारच्या माध्यमातून, विजय ठाकूरच्या माध्यमातून, सुजय शेलारच्या माध्यमातून. अप्रतिम संगीत, मला सगळ्यात पहिली गोष्ट काय आवडली, जेव्हा आम्ही इथे मैदानात आलो, माईक आम्ही सगळे चेक केले, त्यानंतर एक ट्रिब्यूट सॉन्ग जे मात्र ऐकलं आम्ही, खास करून कर्माचं जे इन्स्ट्रुमेंटेशन त्यांनी वाजवलं, वा वा लाजवाब लाजवाब. दादांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तो सीन डोळ्यासमोर आला त्या मूवीमधला, जेव्हा दिलीप कुमार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना जॅकी श्रॉफने वाजवली ती बुलबुल, तो सीन लगेच डोळ्यासमोर आला. क्या बात आहे, इट्स अ ग्रेट ट्रिब्यूट फ्रॉम यशवंत शेलार. तर दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 14 सरासरीने 28 धावा अंकित झाल्या आहेत. सुरक्षण भोईरने मात्र इथे सुरुंग लावलाय तो आरसीसी पेठच्या फलंदाजांना, त्यांच्या संघाला, आणि बघायचं आहे त्याचा मात्र फॉलोअप कोण करतो आहे, कारण पहिल्या षटकात आल्या तर 16 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 3 चौकाच्या मध्ये 12 धावा, दोन धक्के दिलेत इथे मात्र संघनायक सुलक्षण भोईरने, आणि बघायचं आहे तो मात्र बाकीचे गोलंदाज त्याला कशाप्रकारे साथ देणार आणि कुठला गोलंदाज मात्र षटक घेऊन 90 feet रोड एंड करण्यास सज्ज होणार. दैवत येत आहेत, दैवत मात्रे
आणि समोर जाईल बर्थडे बॉय बंटी जोशी. चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत आणि तुम्ही पाहता चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर, मात्र थोडासा कट होतोय चेंडू. बॅकफुटला थांबले होते, ओरपी चेंडू होता. थोडंसं मात्र वेळ घेत आहेत बंटी स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 28, लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ असताना चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, उंच गेलाय, उंच गेलाय. क्षेत्रक्षक दूरवर नाहीतोय, झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू बरोबर त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तिसरा धक्का लागलाय 28 या धावसंख्येवर. 3 गडी बाद होत आहेत आणि इथे बड्डे बॉय बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकात मी तर म्हणेन जवळजवळ 10 चेंडूंपर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण 11 आणि 12 चेंडू पडला, त्यानंतर अजून एक चेंडू डॉट गेला, त्यानंतर 14 चेंडू पडला आणि ते समीकरण पुण्यामध्ये बिघडलं. जो संघ पुण्यामध्ये फॉर्मात होता, खूप चांगली फलंदाजी करत होता, अशा मुंबईला 3 धक्के लागलेत आणि संघ थोडासा अडचणीत आलाय, दबावखाली पाहायला मिळतोय. बघायचं तन्वीर स्ट्राईक एंडला आलेत, नॉन स्ट्राईक एंडला आलेत नवीन फलंदाज. तुम्ही पाहतात 5व्या क्रमांकावर निखिल शेळके आणि बघायचं या 3 फलंदाज बाजल्यानंतर मात्र कशाप्रकारे डाव सावरणार हे दोन्ही फलंदाज. कव्हर्स मध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्रक्षक दूरवर नाहीत आहेत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील. 2 धावेचा अवधी होता, 2 धावा सर इथे पूर्ण करत असताना थोडासा मिसटाईम झाला स्ट्रोक. शॉर्ट कव्हरला चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा फलंदाजांनी कम्प्लीट केला. तरवीनने आपलं खातं उघडलं आणि धावसंख्येची किती वेळापासून थांबली होती, म्हणजे 10 चेंडू झाल्यानंतर ती धावसंख्या थांबली होती, ती डायरेक्ट 15व्या चेंडू मात्र पुढे सरकते धाव फलकावर, ती 30च्या घरामध्ये. गोलंदाज तुम्ही पाहतात दैवत म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात 90 फीट रोड एंडकडनं. ओ इथे मात्र टायमिंग पुढमध्ये चुकतंय, खूप लवकर फटका खेळत आहेत. ओवरपी चेंडू होता पण टप्पा पडण्यात थोडीशी गती मंदावते. चेंडू थोडासा मात्र अँगल चेंज करतोय आणि जातो तो निर्धाव. गुड बॉल. अवघ्या 2 धावा या षटकात, 2 चेंडू निर्धाव, 1 सफलता अर्जित केली आहे या षटकात गोलंदाज दैवतने. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय, पूर्णपणे रोकथाम लावली आहे त्याने या षटकामध्ये. चेंडू समोर खेळले, अप्रतिम फटका, क्षेत्रक्षक येत्या दूरवर झेल होणार का, पण चेंडू थांबत नाही, त्याच्या पायाच्या खालून चेंडू निघून जातोय आणि सी मारेच्या बाहेर हा चौकार. निखिल नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंड तन्वीर आहे, एक चौका तन्वीरच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय आणि त्यामुळे धावसंख्या अजून थोडी सुरू सरकते. पुढे धावफलकर स्थिरावते जाऊन ती 34 या धावसंख्येवर. तर गावदेवी वसार संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करतो आणि ढवळेपाडा संघनायकाला सुद्धा विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे या इनिंग नंतर, आपल्याला व्यासपीठावर यायचं आहे ड्रॉ करण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा जो चेंडू मात्र टाकला होता त्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र करतात, पण चेंडू तुम्ही पाहतात मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघून जाते. पंचांचा इशारा इट इज वाईड आणि मात्र मला असं वाटतं पहिल्याच दुसऱ्या वाईडची नोंद करत असताना इकबाल तेली आमचे ऑफिशियल स्कोरर, ब्युटिफुल जॉब फ्रॉम लास्ट 5 डेज अँड इन द 6 डेज. 6 दिवसात सुद्धा खूप मोलाची भूमिका इकबाल तेलींची. चेंडू खेळतात ऑन साईडला, प्लेसमेंट करता क्षेत्रक्षक तिथे येतात दूरवरनं, लॉंग ऑनला चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत एकच जाव फेक चांगली होते आणि एकच जर समाधान मानावं लागतंय. वी ऑल्सो से थँक्स टू रायगड मलंगड क्रिकेटचे जेवढे संघ या स्पर्धेमध्ये खेळले त्यांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही आलात वेळेवर आणि जे स्टँडर्ड कल्याण डोंबिवलीच्या माध्यमात आम्ही आतापर्यंत सेट केलं आहे याचं पूर्णपणे श्रेय देईन मी. कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांना व्यासपीठावर पाहिलं, इथे मात्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददत्ता पाटील यांना मी पूर्णपणे श्रेय देईन आणि त्यांनी हे डिसिप्लिन मेंटेन केलं आणि ते डिसिप्लिन तुम्ही पाहतात जेव्हा रायगड किंवा मलंगड विभागातले जेव्हा संघ इथे येत आहेत त्यांनी सुद्धा मात्र त्याला मात्र ग्रीन सिग्नल दिला आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. Oh, oh, oh.
नक्कीच प्रसाद सर, तीन षटकाचा खेळ संपलाय, 36 धावा लागल्यात. मात्र आरसीसी पेठ संघाचा आपण विचार केला सर, 2 षटकात भरपूर धावा आले, मात्र तिसऱ्या षटकात थोडं कमबॅक केलं ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं 10 चेंडू. मात्र आरसीसी पेठचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र निखिल शेळके ज्याने 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम निखिल शेळकेच्या नावावर आहे प्रसाद सर. क्या बात आहे, क्या बात आहे. संगनायक पुन्हा एकदा येतात गोलंदाजी मार्गवर. निखिल शेळकेबद्दल भरपूर कौतुक भरपूर आपल्याला ऐकायला मिळालं. बघायचं ती ओळख निखिल शेळके पुन्हा एकदा दाखवणार का मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे रोटेट केलंय, सिंगल घेतल्यानंतर ते म्हणजेच तन्वीरने. आणि संगनायक येतात गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा. 3 चेंडू 3 चौकार आल्यानंतर 1 चेंडू टाटा आणि 2 विकेट मात्र गेले. ऑन हॅट्रिक असणार आहे, बघायचं आहे मात्र या चेंडू जर विकेट संपादन करतायत तस पद्धती हॅट्रिक पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये होता, आउट साइड एज घेतली, खूप वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू कव्हर करतात, पण चिकी सिंगल खूप वेगाने कम्प्लीट केलाय तो दोन्ही फलंदाजांनी. आणि स्ट्राईक रोटेट केलंय ते निखिल शेळकेकडे. हॅट्रिकची संधी होती या स्पर्धेमध्ये, पण पाहिलं तर आतापर्यंत 2 हॅट्रिक पाहायला मिळाले आहेत. नारायण संघाचे विकी आहे, त्यांच्या नावावर 1 हॅट्रिक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक खेळाडू आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये, मात्र हॅट्रिक संपादन केली देवेंद्र पाटील दातिवलीचे लेफ्ट आर्म राऊंड. हो, चेंडू पाहतात, लेग लॅन्स करायचा प्रयत्न होता, चेंडू अजून थोडासा बाहेर मूव्ह होतोय, टर्न होतोय. आणि तुम्ही पाहतात इट इज वाईट, धावसंख्येत होते भर. या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने सरकते पुढे धाव फलकावर, ती 38 या धावसंख्येवर. सुलक्षण निखिलसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू ऑन साईडला खेळताय, क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला, फक्त एकच धाव मिळेल चेंडूवर. फेक चांगली होते, फेक बघायचंय, स्ट्राईक स्वतः रोटेट करण्याचा प्रयत्न. अशा मुवमेंटला धावची जी संधी होती आणि इथे मात्र फलंदाज बाद. तन्वीरला तंबूत परतावं लागणार की कुठला खेळाडू तंबूत परतो बघायचं. पंचांनी मात्र इथे मात्र निखिलला तंबूत परतावं लागतंय, कारण तन्वीरने आधीच क्रीज सोडलं होतं, त्यामुळे निखिलला मात्र तंबूत परतावं लागणार. दिस इज बिग विकेट फॉर स्मिथ चेतन स्पोर्ट जेनवन क्रिकेट संघ कामोठे. आणि अजून एक धक्का लागलाय तो या फलंदाजी करणाऱ्या आरसीसी पेठ या संघाला. थँक्यू. 6 दिवस आमच्या ऊर्जेचं स्त्रोत, त्यांच्यामधनं एनर्जी जनरेट आम्हाला होते अशा श्रीमती शिल्पाताई शिरार यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमात त्यांचं मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या सुकन्या, त्यांचा पूर्ण परिवार आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्याकारणे वेळेवर उपस्थित दाखवत आहेत. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून सर्व आमच्या ऑफिशियल्सना, सर्व आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सना निश्चितच खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. तर विवेक जोशी येत आहेत नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला तन्वीर आहेत. 4 गडी बाद झालेत मैदानावर, धावसंख्या दाफरकात 39 असताना. संगणक सज्ज, सुलक्षण बोईर समोर केले स्ट्रेट टू द ग्राउंड, चांगला फटका मिडलिंग करत असताना बॅटवर एक्झिक्यूट केलंय विवेकने. आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते, बारके येतो चेंडूवर, विलास कांबळे येतो चेंडूवर. आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या सरकते पुढे धाव फलकावरती 40 या धावसंख्येवर. स्वागत सुद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा यांच्या माध्यमातून आयोजित सलग 2र्या वर्षामध्ये स्वर्गीय शिवदत्ता शिलार स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2018. आज दादांचा दिवस, म्हणजेच दादा आजच्या दिवसा मला सोडून गेले, पण बरं तुम्ही पाहतायत चेंडू जातो तर स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक येतं डीपमधला चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव कम्प्लीट केली आहे. आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी आम्हाला दादा सोडून गेले. आणि तुम्ही पाहतात सलग 2र्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की आजच्या दिवशी स्पर्धा आमची 56 सुद्धा होत आहे. आणि आम्ही ड्रॉच्या दिवशी सुद्धा आवर्जून उल्लेख केला होता की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमची डेट फिक्स असणार याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. हा चेंडू मागे जातोय खूप वेगाने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, पण चेंडू थांबतोय का बघायचं, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा चौकार. स्पर्धेच्या ड्रॉच्या दिवशी आवर्जून एका गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की या वर्षी आम्ही ऍडजस्टमेंट केली आहे, मग रायगड विभागातले संघ, मलंगड विभागातले संघ, कल्याण मुलीचे संघ असो, सगळ्यांसाठी ऍडजस्टमेंट केली आहे.
पण नेक्स्ट इयरला ॲडजस्टमेंट आम्ही करणार नाही, कारण स्पर्धेची डेट ही फिक्स असेल याची मात्र आपण नोंद घ्या, 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. आणि त्या दरम्यान आपल्या विभागातसुद्धा स्पर्धा नसणार आहेत, आणि ही आपली टुर्नामेंट फिक्सच असणार आहे याची डेट. चेंडू थोडेसे चपकल झाले, ऑनसाईड खेळायचा प्रयत्न, टायमिंग देत नाही अजिबात. खूप सुरेख गोलंदाजी, या षटकात चांगलं कमबॅक पाहायला मिळते. धावसंख्येला संघाकडे पूर्णपणे अंकुश लावलाय आणि संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते, एकूण झाली धाव फलकावर 45 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. 11.25 सरासरीने या 25 अंकित झाले आहेत. संघनायक स्वतःवर विश्वास दाखवत आहेत आणि अनुभव ऑलवेज काउंट हे तुम्हाला पाहायला मिळते. आणि निश्चित खूप चांगलं षटक हाताळले संघनायकाने. या षटकात त्यांनी 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात त्याने 10 धावा खर्च केल्या, त्या 12. 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. 2 षटकाच्या स्पेलमध्ये त्याने आपण जर विचार केला तर एकही निर्धाव नाही आहे, 21 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता आपल्या संघाला अर्जित करून दिल्या. दिस इज अ प्लस पॉईंट फॉर टीम, या संघासाठी निश्चित उपयोगी ठरू शकतात. आणि बघायचं निर्णायक षटक आता मात्र कुठला गोलंदाजी मात्र घेऊन येईल. पहिल्या षटकात आपण धावसंख्या पाहिली, धावफरकाती 16, सरासरी 16. त्यानंतर आपण पाहिलं धावसंख्या धावफरकावर 12, म्हणजेच 28 धावा अंकित झाल्या सरासरी 14 ची. त्यानंतर 3 षटकाखेर धावसंख्या 36, सरासरी अजून खाली येते ती, म्हणजेच प्रतिषटकामागे 12. आणि 4 षटकाखेर धावसंख्या तुम्ही पाहतात एकूण झाली धावफलकावरती 45, त्यामुळे सरासरी 12 पेक्षा पण अजून खाली येते प्रतिषटकामागे 11.25 ची सरासरी. बारा बघायची सरासरी ही अजून खाली आणतायत का की स्लॉग ओव्हर्समध्ये मात्र RCC पेठ संघाचे एक धमाका दाखवतायत का, जबरदस्त फटकेबाजी करतायत का, आणि सरासरी जी मात्र खाली येत चालली आहे तिला अजून उंच नेतायत का. लास्ट ओव्हर टू गो, 6 बॉल टू गो. ओ द विकेट, वेगवान चेंडू आहे आणि सरळ रेषेमध्ये चेंडू निघून जातोय. फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकतोय. पंचांकडे थोडंसं प्रश्नार्थी चिन्हने त्यांनी पाहिलं होतं, पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. विकी शेलारचे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. तर स्ट्राईक एंडचे पंच आहेत आमच्या ऑफिशियल पंच, म्हणजेच रमेश म्हात्रे. हा चेंडू निर्धाव, स्ट्राईक एंड फलंदाज ते तन्वीर, नॉन स्ट्राईक एंडला विवेक जोशी. ओ द विकेट, फुल टॉस आहे, योग्य प्रत्युत्तर, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेबाहेर, षटकार. फुलटो चेंडूला किती क्विक रिप्लाय दिलाय बघा, कारण चेंडू ज्याप्रमाणे वेगाने आला, थोडासा हवेमध्ये ड्रिफ्ट होताना आतमध्ये येत असताना बॅटच्या स्टिकरच्या थोडासा आजूबाजूला चेंडू लागलाय, पण काय कनेक्शन पाहायला मिळते. चेंडू वर जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि हा षटकार. 7 धावसंख्या उंचवडी घेते, 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत त्या RCC पेठ संघाच्या आणि धावसंख्या धावफलकावर 51. गोलंदाज या षटकात रोशन. हा चेंडू आता मात्र तुम्ही पाहतात ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे, अजून तो बाहेर निघतोय आउट. मी मगाशीच म्हटलं की हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट करण्याची ताकद ठेवतात. चेंडू भोवती फिंगर मोल्ड करतायत आणि पंचांचा इशारा वाईड. 52 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 4. चेंडू हवेमध्ये आक्रमक फटका, काय कनेक्शन आहे, काय पिकअप आहे, चेंडू सी मारेशे बाहेर, षटकार. काय बघा चित्र उभारलंय तन्वीरने, स्वतःची विकेट बहाल करणार होते ते मगाशी, पण निखिल शेळकेला मात्र दमूत परतावं लागलं. अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. ज्या काही चुका मागच्या 2 षटकामध्ये झाल्या त्या चुका पूर्णपणे तुम्हाला दुरुस्त केल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये काय हिटिंग असायला हवं, काय बॅटिंग असायला हवी ती बॅटिंग दाखवत असताना आपल्या संघासाठी फलंदाज मी पाहतात तन्वीर, जो आलाय मैदानावर 5 चौथ्या क्रमांकावर आणि काय आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय. 2 षटकार लगावलेत, 1 चौकार आहे, 1 डबल आहे, 3 सिंगल आतापर्यंत त्याच्या बॅटमनना पाहायला मिळालेत आणि 2 चेंडू निर्धाव आहेत. धावसंख्या 2 षटकाराच्या मदतीने खूपच उंचवडी घेते, फ्लाय होते आणि जाऊन विसावते ती 58 या धावसंख्येवर. 9 चेंडू 21 धावांवर तो नाबाद खेळतोय, फाईट करतोय, झुंजतोय. टप्पाचा चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, अंदाज पूर्णपणे तिथे मात्र चुकतोय तो तन्वीरचा. 2 वेळा अशी गोष्ट घडली या षटकामध्ये, मात्र तुम्ही पाहता चेंडू टप्पापर्यंत मात्र असं वाटलं की आउट स्विंग होईल, बाहेर निघेल चेंडू, पण मात्र चेंडू सरळ रेषेत निघून जातोय तो यशस्वीच्या हातामध्ये. डॉट बॉल,
धाव संख्या काय दहा फलकावर 58 फुल टॉस होता स्टीअर केले चेंडूला मागे जातो चेंडू दोन खेळ चेंडूच्या मागे बघायचं एकदा तिथे पूर्ण केली आहे दुसऱ्यासाठी तन्वीर खूप वेगाने चेंडूवर येत आहेत तिची पूर्ण करणार का कॉल दिला आणि तीन धावा सुद्धा किती सुरेखरित्या पूर्ण करतात का बघायचं आहे आणि या तीन धावा खूप वेगाने फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत तन्वीरने स्ट्राईक निश्चित रोटेट केलं विवेक जोशीकडे आणि बघायचं आहे विवेक जोशी आता शेवटच्या टप्प्यामध्ये कसे घणाघाती हल्ले करतोय तो या कामोठे संघासमोर धावसंख्या झाली धाव फलकावरती 61 स्मित चेतन स्पोर्ट्स जनवन क्रिकेट संघ कामोठे या नावाने हा संघ खेळत असताना चांगली फाईट अरबाजला मात्र मी म्हणेन की आता मात्र लढण्याचं बळ मिळालंय या धावसंख्येतून आणि त्याची गोलंदाज निश्चित ते चित्र स्पष्ट करतील या सामन्यात कामोठे संघाच्या विरुद्ध कामोठे संघ निश्चितच बारकेच्या नावाने ओळखला जातो त्याला सुद्धा आपण कमी लेखून चालणार नाही त्याच्याकडे सुद्धा खूप चांगले चांगले फटके आहेत आणि चांगलं द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल ओ द विकेट चेंज ऑफ द पेस होता थोडंसं लोड फुटला चेंडू होता गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं धावची जी संधी होती आणि निश्चित तुम्ही पाहतात मात्र फेक केली गेली आणि तोपर्यंत फलंदाजांनी खूप वेगाने या दोन धावा पूर्ण केल्या आणि तिसऱ्या धावाची जर निघालेत आणि तिसरी धाव घेत असता मात्र फलंदाज बाद होत आहेत दोन धावा कम्प्लीट झाल्यात या चेंडूवर आणि मोठा फटका पाहायला मिळाला नाही पण दोन धावांची धावसंख्या निश्चित सरकते पुढे धाव फलकावर 63 धावा आणि चांगली धावसंख्या म्हणेन कारण 12 पलीकडची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते प्रति षटकामागे आणि चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळाली 28 धावा 2 षटकात विशेष कुठल्या गेलं होतं एक मिनिट डीजे एक मिनिट 28 थँक्यू डीजे 28 धावा कुठल्या गेल्या पण त्यानंतर धावसंख्येला अंकुश लावला तो दैवतने अंकुश लावला तो गोलंदाज सुलक्षण भोईरने पुण्याचा सुलक्षण भोईरने 9 धावा खर्च केल्या रोशन माद्रेने मात्र चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला षटकामध्ये आणि त्यासुद्धा धावसंख्येला अंकुश लावला मग काहीच म्हटलं की सरासरी प्रति षटकामागे जी मात्र खाली होती मात्र त्यांनी निश्चितच वाढवली आहे पहिल्या षटकात 16 होती त्यानंतर तुम्ही पाहता दुसऱ्या षटकाखेर 28 धावा 14 होती तिसऱ्या षटकात धावसंख्या होती 36 सरासरी होती 12 चौथ्या षटकाखेर धावसंख्या होती ती 45 सरासरी 11.25 आणि तुम्ही पाहता तर षटकं झाली पूर्ण धाव फलकावर ती 5 धावसंख्या तुम्ही पाहता 63 आणि सरासरी मी म्हणेन की 12.60 सरासरीने या 63 धावा कुठल्या आहेत आणि 64 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे त्यांनी ते म्हणजेच कामोठे संघासमोर यावेळी आपण जे जयकडे आणि ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण नगर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आमचे पंच सज्ज आहेत पहिलाच सामना तुम्ही पाहतात स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी पाहुण्यांसाठी आज जेवणाची व्यवस्था सुद्धा मात्र साईशदा क्रिकेट संघ खांबलपाडा यांच्या माध्यमात करण्यात आली आहे एक नम्र विनंती आहे जो कुठला संघ स्पर्धेतना पराभूत होईल त्यांना संघांना विनंती आहे की जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका कारण साईशदा क्रिकेट संघ खांबलपाडा यांच्या माध्यमातून आपण एक श्रद्धांजली अर्पित करत आहोत दादांना सलग दुसऱ्या वर्षामध्ये आणि खूप चांगलं नीटनेटकं आयोजन कारण गतवर्षीपर्यंत ही स्पर्धा सावळार महाराज क्रीडा संकुलामध्ये मात्र खेळवली गेली आणि मात्र तुम्ही पाहता मात्र ते ग्राउंड आता सध्या अवेलेबल नसल्याकारणाने मात्र साईन आणि साईच्या पूर्ण टीमने मात्र हा निर्णय घेतला की आपण स्वतःचं ग्राउंड डेव्हलप करूया जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी पिढी तयार होईल खांबलपाडा संघाची ती मात्र इथेच सराव करेल आणि इथूनच आम्हाला चांगले चांगले खेळाडू मिळतील हाच एक त्यामागचा हेतू आहे आणि तो हेतू निश्चित स्पष्ट केला आहे या साईशदा क्रिकेट संघ खांबलपाडा या संघाने तर आपण वळिया मैदानाच्या आतमध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे
स्मित चेतन स्पोर्ट जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे या संघाला आणि बघायचं आहे डावाची सुरुवात करण्यासाठी दोन आघाडीच्या पर्यंत म्हणजे आतमध्ये जात आहेत आणि कशा प्रकारे 64 धावसंख्येचा पाठलाग करणार दोन्ही संघाच्या संघांना मी विनंती करतो ज्यांनी ज्यांनी दोन दोन सामने जिंकले आहेत वसार संघाचे संघांना ज्ञानेश्वर वाहिले आले आहेत तर धवळीपाड्या संघाचे सचिन केवणे यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामन्याला सुरुवात होईल या पण जाऊया एक अप्रतिम आजदेगावचे सुमधुर समालोचक 5 दिवसात खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं नितीनने थँक्यू व्हेरी मच त्याबद्दल आणि त्याचं आपण स्वागत करूया आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आणि स्पर्धेला सुरुवात करूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया नितीन काळे यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद प्रसाद परब सर धन्यवाद बाळू पाटील धन्यवाद विनोद पाटील आज या स्पर्धेचा आपण बघतोय शेवटचा दिवस स्क्रीन समोर कोणी बसू नका ही सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून देतोय आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना कारण की आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना RCC पेट या संघाने 5 गडी बाद 63 धावा कुठल्या आणि 64 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय 12.80 सरासरीने धावा इथे बनवायचे आहेत आणि सलामी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येते तिसऱ्या षटकात सुरक्षेने खूप चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आता त्यानंतर थोडीशी गोलंदाजी महागड ठरली मात्र सलामी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे ही सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचं टार्गेट आहे इथून जो संघ जिंकेल त्यानंतर लगेच ड्रॉ सुद्धा उडवत आले वसार संघाने 2 सामने जिंकलेत 3 मेडन षटक आपण आतापर्यंत या स्पर्धेत बघितलेत विकी शेलार खंबाळपाडा पहिलं मेडन षटक दुसरं मेडन षटक सूरज म्हात्रे घेसर आणि तिसरं मेडन षटक सूरज धुतकर गावदे विवासार असे 3 मेडन षटक आतापर्यंत या स्पर्धेत बघतो गेम ऑन सामना सुरू होतोय पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अरबाज पेट एक्सप्रेस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पहिला चेंडू पाहिजे हलके असं अपील केलं होतं म्हणजे अरबाजने कोणत्या प्रकारचं अपील केलं होतं मात्र बाकी सर्व खेळाडूंनी ते अपील केलं होतं नक्कीच पंच विकी शेलार यांचा इशारा येतो लेग बाईज आणि अवंतर धावेने खातं उघडलं जातं ते म्हणजे लेग बाईजच्या स्वरूपात कामोठे संघाचं स्मित चैतन्य स्पोर्ट जय हनुमान कामोटे असे नाव आपण बघतोय प्रसर या संघाचं दुसऱ्या बाजूला RCC पेट रोहिदास क्रिकेट क्लब सातत्याने रोहिदासच्या नावाने हा संघ खेळतोय जरी रोहिदास आपल्यामध्ये नसेल ते मात्र चेंडू घेऊन करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनमध्ये क्षेत्रक्षक खूप डीप मध्ये एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावीचा प्रयत्न दुसरी धावी ते पूर्ण केली ते 2 धावसंघ पुढे सरकते आपण कसा वागतात 3-2 धावेने खातं करतोय फलंदाज बारक्या कांबळे 64 धावांचा पाठलाग करत असताना गणेश जोशी साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत पेटगावचे त्यांचे आम्ही सरस स्वागत करतो एक चांगले आयोजक वेग जोशी गणेशदास जोशी अरबाज इथे मात्र फटका चांगला आहे टायमिंग तेवढं चांगलं चेंडूला फेकून दिले स्क्रीनच्या वरून हा येणारा पहिला षटकार बारक्या कांबळेच्या बॅटमधनं षटकार येतो नक्कीच ज्या बारक्या कांबळेची ओळख आहे रायगडची रन मशीन असं म्हणून त्याला ओळखलं जातं बारक्या कांबळे आणि षटकार त्यांनी दाखवलं धावसंख्या पुढे सरकते ती धावपळका धावा लागतात त्या 9 कित्येक मैदानं या बारक्या कांबळेने गाजवलेत उसळण्याची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली होती प्रसाद सर आणि 4-व्हीलर आपल्या घरी घेऊन गेले होते त्यानंतर नेवाळच्या स्पर्धेत सुद्धा 80 धावांची वाजवी खेळ केली होती 6 चेंडूमध्ये 6 षटकार बारक्या कांबळेने ठोकले होते नाईट स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरबाज इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना ते मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय बघा जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळत आहेत थोडासा दबाव दिसतोय पेट संघावरती 64 धावांचं जरी लक्ष असेल मात्र क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत 64 धावांचा पाठलाग करा सर आतापर्यंत धावपळकर धावा लागल्यात त्या 11 धावा कामोटे संघाच्या इस मात्र ब्लॉकचा वापर केला तर बघा फॉलो थ्रूमध्ये किती चांगलं क्षेत्रक्षण आपल्या बघा मी इथे डॉट चेंडू समाप्ती होते 1-2 गो हरबाजने अजूनही आपण विचार केला तर 5 चेंडू फेकलेत बाळू आणि 11 धावा जरी खर्च केले म्हणजे पॉवर प्लेचा षटक आपण विचार केला दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात त्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजावरती आरतो कारण की आता जर क्रिकेट आपण विचार केला टेनिस क्रिकेटचा खूप फास्ट झालं आहे टेनिस क्रिकेट प्रत्येक
फलंदाज आता मात्र हल्ला चढवतो गोलंदाजांवरती. इथे मात्र अतिशय चांगला फटका, टायमिंग तेवढं चांगलं. मात्र पंच विकेशेला यांचा इशारा देतोय. चेंडू सीमापार, चार धावांसाठी षटक समाप्त. पहिल्या षटकात धावा कुठल्या त्या कामोडे संघाने तब्बल पॉवर प्लेच्या 64 धावांचा पाठलाग असला, तब्बल 15 धावा कुठल्यात. अजून येणारी चार षटकं शिल्लक, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. तर स्वयंसेवक तिथे थांबायचे आहेत. सहिष्णुता क्रिकेट संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे, सर्वांना पाठव नक्की जायचे सर्वांनी. ही सूचना आहे आयोजकांच्या वतीने, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी बसू नका. बघा पंच सूचना करतायत आम्हाला, कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी थांबू नका. धवळेपाडा संघाचे संघनायक सुद्धा इथे उपस्थित राहायचे लगेच. वसार संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सचिन खेवणी आपण आला असाल तर यायचे आमच्या व्यासपीठावर. तब्बल 15 धावा पॉवरबेलच्या षटकामध्ये कुठल्या त्या हरबा जेवढा चांगला गोलंदाज तेवढा चांगला फलंदाज बारक्या कांबळे, कारण की खुल्या गटातनं सुद्धा बारक्या कांबळे आपण बघत असतो. या स्पर्धेचे आमचे आयोजक सिद्धार्थ चेलार यांचं आगमन होतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. नक्कीच आज सर्व खेळाडू प्रेक्षकांना मान्यवरांना जेवण्याची सुद्धा व्यवस्था आयोजकांच्या वतीने. 15 धावा धापलकती लागल्या आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज गोरख वास्कर. नक्कीच आता जर बाळूपाडी रोहिंद्यांची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये हा आरसीसी पेठ संघ उपविजेता संघ ठरला. निखिल शेलकेची निवड झाली उत्कृष्ट फलंदाज म्हणून. स्पर्धा जरी बेताळ सांबार्ली संघाने जिंकली असेल, मात्र दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तिसऱ्या क्रमांकाचा आपण विचार केला तर वडवली ब आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता ओमसाई आगासन. मात्र या स्पर्धेचा सुद्धा बाळूपाडी आपण विचार केला तर वडवली ब संघ टॉप 4 मध्ये पोहोचला आहे. म्हणजे खूप चांगली कामगिरी दाखवली वडवली ब संघाने. आता या सीझनमध्ये आपण बघतोय नागझरीच्या स्पर्धेत सुद्धा तिसऱ्या की चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तर गोरख वास्कर येत आहेत. वेगवान चेंडू होता. तिसऱ्या पदाची मागणी केली ते तिसरे पंच जायचे मैदानाच्या आतमध्ये. तर जितू शेलार जेव्हा जेव्हा आयोजकांना वाटले तेव्हा नक्कीच गोलंदाजीमध्ये काही तेव्हा तेव्हा आयोजक मैदानात गेलेत. कोणत्याही फलंदाजी वाट इथे बघतली जात नाहीये. या स्पर्धेचे नियम आहेत. ज्यावेळी ड्रॉ झाले होते त्यावेळीच ह्या सूचना केल्या होत्या आयोजकांच्या वतीने. मग पहिला चेंडू डॉट गेलाय गोरख वास्करचा. 49 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बारक्या कांबळे आणि परेश म्हात्रे दोन आक्रमक फलंदाज कामोडे संघाचे. परेश म्हात्रे सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. कित्येक वेळा वाजवी खेळ केली परेश म्हात्रेने. बारक्या कांबळेच्या नावाने हा संघ ओळखला जात असेल, मात्र तरी खूप चांगले चांगले फलंदाज अजून या संघामध्ये. परेश म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज आहे गोरख वास्कर. मात्र गली रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्र होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. सेकंड हाफ फलंदाज आपण बघतोय परेश म्हात्रे. दोन चेंडू डॉट फेकलेत गोरखने. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोरख. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून डोक्यात काढतो. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय बारक्या कांबळेने. दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. 64 धावांचा पाठलाग करत असताना धापडका धावा लागल्यात. त्या 17 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्ले मधले 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरे पंच जितू शेलार मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खूप चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेत. विकी शेलार जितू शेलार असतील. रमेश म्हात्रे सागाव, निलेश साळवी, कमळपाडा साई चौधरी, सुभाष पाटील संदप, सर्व पंचांचं इथे कौतुक करावं लागेल. म्हणजे काय फटका मारलाय, चेंडूला फेकून दिलंय फाईन लेगच्या डोक्यावर ना षटकार.
तर सारे धावसंघ पुढे सरकते. परेश म्हात्रेच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार. परेश वैयक्तिक 8 धावांमध्ये घेतोय. संघाची धावसंख्या ती 23. 64 धावांचं टार्गेट, 41 धावा इथून अजूनही बनवायचे. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2018 आयोजक साईशदा क्रिकेट संघ खंबालपाडा. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साई शिवाजी शेलार सिद्धार्थ शेलार असतील. 20-72 चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये येतोय. कट करण्याचा प्रयत्न होता परेश म्हात्रेचा, मात्र चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. गोरख वास्कर खूप चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरी लागला असेल, 5 चेंडू गोरख वास्करने फेकलेत. 8 धावा इथून खर्च केलेत. 23 धावा धावपळकडे लागल्या. 64 धावांचं टार्गेट आहे. सामना बरोबरी सुटल्या सोबत विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. मात्र कट करण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावपळकडे धावा लागल्यात त्या 23. फक्त 8 धावा या खर्च या षटकामध्ये खर्च केल्या. चेंडू शिल्लक असतील 18 आणि अजून 41 धावांची इथून गरज, ती म्हणजे कामोडे संघाला. सचिन केवणे येत आहे. स्वागत आहे सचिन आपलं. कारण की या सामन्यानंतर लगेच ड्रॉ उडवला जाईल. वसार संघाचे संघ किती उपस्थित आहेत. 18 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 2016 नक्कीच सुनील केवणे येत आहेत. सुनील केवणे, सचिन केवणे खूप चांगला संघ आहे. धवळेपाडा संघ आणि चांगली कामगिरी खास करून दाखवली ती सचिन केवणेने. तब्बल 78 वैयक्तिक धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये, त्या सर्वाधिक धावा आहेत आतापर्यंत विनोद या स्पर्धेतील. जरी आपण विचार केला तर 4 अर्धशतक आहेत या स्पर्धेमध्ये. पिंटा जोशी, नवापाडा, योगेश पाडे, सोनारपाडा, मनोज पवार, उत्तर शिवानी, सचिन केवणे, धवळापाडा, धवलेपाडा, असे 4 खेळाडू अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलेत. अरबाज इथे मात्र चेडो खेळून करतोय. गॅप मध्ये क्षेत्रक्षक खूप वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्रक्षक होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपळका धावा लागतात त्या. 25 चेंडू शिल्लक आहेत ते. 17 धावांची गरज आहे. 39 भारक्या कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत विजयाची अपेक्षा कामोडे टीमला असतील, कारण की खूप सामने या भारक्या कांबळेने जिंकून दिलेत या कामोडे संघाला. ते मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संबंधात खूप चांगलं इंस्ट्रक्शन तेजस जोशी. डॉट चेंडूची समाप्ती. बळू पडली. सामना अजूनही बॅलन्स आहे. बघा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे. मात्र चेंडू शिल्लक आहे 16 आणि 39 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अरबाज खंबालपाडा एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. पंच दाखवत आहेत विकेट शेलार. चेंडू एक्झॅक्टली कुठे लॅन होतोय. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू लॅन होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली आपण बघतोय. पहिल्या चेंडूची 2 धावा लागले. त्यानंतर अरबाजने बारक्या कांबळेसारख्या फलंदाला शांत ठेवले. 2 चेंडू डॉट फेकले. आता मात्र 15 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 39 धावा अजूनही बनवायचे आहेत. 15 चेंडू, 39 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते आणि झेल कोणाचा सुटलाय तर बारक्या कांबळेचा. हा झेल मागात ठरू शकतो या पेठ संघाला. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपळका धावा लागतात त्या. 26-38 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी करतोय अरबाज. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाहीये. हा झेल खूप महत्वाचा होता. बारक्या कांबळे असा फलंदाज आहे जो कधी सामना फिनिश करू शकतो. एक चांगला फिनिशर म्हणून ज्याला ओळखला जातो रायगडचा, तो बारक्या कांबळेला जीवदान मिळालंय अरबाज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये आले. तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळते पेठ संघाकडनं. मात्र बंटी जोशी नक्कीच आज बंटीचा वाढदिवस सुद्धा आहे. खूप चांगली फलंदाजी बंटीने दाखवली आहे.
दोन धाव इथे आहेत परेशला, दोन्ही धावसंघ पुढे सरकते, धावपळका धावा लागतात त्या. 28-13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 36 धावा इथून बनवायचे आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्रक्षण डीप मध्ये आहेत वाडीस लॉंग ऑनला, मात्र एकच धाव मिळेल. बघा काय क्षेत्रक्षण दाखवलंय पेठ संघाने. आपण बघतोय 3 षटकांचा खेळ इथे संपलाय, 64 धावांचा पाटलकर संघ, धावपळका धावा लागल्यात त्या. 29 चेंडू शिल्लक असतील 12 आणि धावांची गरज आहे ती 35. थोडस आवाज यशवंत शिलाल, गाणं सुरू असू द्या, माझं थोडंसं व्हॉल्यूम कमी ठेवा गाण्याचं, एक सत्कार करायचे. नक्कीच एक जबरदस्त आयोजक पेटगावचे गणेशदादा जोशी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. मी जितू शेलार यांना विनंती देतो की आपल्या शुभ असते गणेशदादा जोशी यांचा सत्कार करते, एक चांगले आयोजक, त्याच्या माध्यमातून पेटच्या मैदानात खूप मोठी स्पर्धा आपण बघत असतो. नक्कीच नाना कोळी सुद्धा असेल, एक नक्कीच रायगडची जी पहिली स्पर्धा जी ठेवली जाते ती म्हणजे गणेशदादा जोशी, नाना कोळी असतील, विवेक जोशी असतील, विशाल जोशी असतील, त्यांचा सत्कार इथे केला जातो आमच्या व्यासपीठावरती. तर 12 चेंडू 35 धावा इथून बनवायचे, सामना अजूनही बॅलन्स आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय कामोटे संघासाठी, मात्र सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. परेश मात्रे आणि त्यानंतर नोन सेकंडला आपण बघतोय बारक्या कांबळे, एक चांगला फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे, आणि काय फलंदाजी केली होती नेवालीच्या नाईट स्पर्धेमध्ये, वैयक्तिक 80 धावा कुठल्या होत्या बारक्या कांबळेने, आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा ठोकले होते गोलंदाज बंटी. ते मात्र पहिला चेंडू कॉल दिलाय, थोडीशी घाई दाखवते आपण बघतोय पेठ संघ, मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव मी दे. संवाद झाला नव्हता परेशाने बारक्यामध्ये, एकने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळका धावा लागतात त्या. 30 धावा धावपळकडे लागल्यात बाळूपाटी, अजूनही इथून 11 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेट बघितले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. मात्र काय गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाजीचे मार्क आपण बघतोय, 34 षटक घेऊन आले गोलंदाज बंटी जोशी, बड्डे बॉय, आणि काय फलंदाजी सुद्धा दाखवली बंटीने, पूर्णपणे हल्ला चढवला होता बारक्या कांबळेवरती, आणि तो बारक्या कांबळेला अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर, ना पंचांचा इशारा येतोय, चेंडू वन बाउंस सीमा पार, बारक्या कांबळेच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. तर ज्या बारक्या कांबळेचा बाळूपाटील झेल सुटलाय बघा, त्याची किंमत चौकाराने इथे मोजावी लागली आहे. आणि अजूनही बाळूपाटील विचार केला आपण, तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज आहे. बारक्या कांबळे एक चांगला फिनिशर म्हणून ओळखला जातो रायगडचा, आणि तो बारक्या कांबळेला जीवदान मिळाला, आणि तो बारक्या कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज बंटी, इथे मात्र फटका चांगलाय, फायनल क्षेत्र निवडलंय, चेंडू सीमा पार, चौकार. ही कळा आहे बारके कांबळेची, तर नक्कीच म्हणून त्याला 360 म्हणून ओळखलं जातं. तो बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये, बघा मोठे फटके येत नाही, मात्र बुद्धीचा वापर करतोय बारक्या कांबळे इथे. आणि बारक्या कांबळेला माहिती, मी जर शेवटच्या षटकापर्यंत मैदान राहिलो तर सामना जिंकून देईल या कामोटे संघाला. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलेत,
चूक होणार नाहीये. फलंदाज बाद बिग विकेट बारक्या कांबळीची की संपुष्टात. रायगडची रन मशीन मात्र खेळाडू कक्षामध्ये. बाळू पडेल ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकाल, कारण बारक्या कांबळीचं विकेट किती महत्वाचं आणि कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक मंगेशचं. कारण मंगेशला हे माहिती आहे की बारक्या कांबळीचा झेल किती महत्वाचा आहे, कारण की बारक्या कांबळी कित्येक झेल जिंकून दिलेत, कित्येक सामने जिंकून दिलेत बारक्या कांबळीने या कामोटी संघामध्ये. त्या बारक्या कांबळीला बाळू पडेल आता मात्र तंबूच्या आशाला परतावा लागतोय. आणि समीकरण बदलते, काळ बदलतोय, येणारी वेळ आपण बघतोय. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आता मात्र गरज आहे. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आलाय. मग काय कामगिरी दाखवली आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने बड्डे बॉय गोलंदाज बंटी जोशीने. इथं मात्र लॉकलचा वापर केला होता, चेंडूला खोदून करतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. निखिल शेके सिक्सर किंग पेट संघाचा. आणि एकच धाव मिळेल, एकने धाव संघ पुढे सरकते, धापडकर धाव लागते. 39 64 धावांचा पाठलाग असताना चेंडू शिल्लक आहेत. बाळूपाडी 7 आणि 10 धावांची गरज आहे ती 25 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. अक्षरशः आरसी आपण बघितलं तर रोहिंजनची स्पर्धा गाजवली होती या आरसीसी पेठ संघाने, उपविजेता संघ ठरला होता. ते मात्र रोशन मात्रेसाठी वेगवान चेंडू होता. षटक समाप्त होतोय, 4 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि धापडकर धाव आहेत ते 39 चेंडू शिल्लक असेल 6 धावांची गरज आहे 25. धन्यवाद डीजे. त्यानंतर सांगलीचे श्याम पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. ड्रीम मेकर्स डान्सचे प्रॉपरेटर तर जितू शेलार यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते. तर सूरज म्हात्रे येत आहेत, जी टी सी म्हटलं की नक्की जल्पेश होईल, आशिष, त्यानंतर सूरज असतील, पूर्ण टीम त्यांची. खूप उंच भरारी घेतली काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर जी टी सीने, रायगड असो, भिवंडी असो, ठाणा असो, अक्षरशः गाजवलंय या जी टी सीच्या वाहिनीने. बाळू पाटील 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे हरबाज. नक्कीच सामना बरोबरी सुटला, सर्व विकेट बघितले. आधी आपण विकेटचा विचार केला तर पेट संघाचे 5 गडी बाद झालेत आणि कामोटी संघाचे 1 गडी झाले. म्हणजे इथून 24 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकू शकतो. बाळू पाटील क्रिकेटरची त्यांचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झोकू शकतो. आणि परेश म्हात्रे सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्या परेश म्हात्रेने कित्येक सामने या कामोटी संघाला जिंकून दिले आहेत, तो परेश म्हात्रे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर सलमान येतोय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज, 24 धावा अजूनही चालू शकतात. बाळू क्रिकेटरचा खेळ आहे. 6 चेंडू 36 धावा सुद्धा आम्ही बनताना बघितले, 6 चेंडू 24 धावा सुद्धा बनताना बघितले आहेत. आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा कधी कधी बनत नाही, हे क्रिकेट आहे. नक्कीच 6 चेंडू 6 धावा सुद्धा प्रोसेसर होत नाही क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो. चला जास्त वेळ नका घेऊ, 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. इथून जो संघ जिंकेल, त्यानंतर वसार आणि धवलेपाडा, सुनील केवणे सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत संघनायक. मात्र वेगवान चेंडू होता गोलंदाज सलमानचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 25 धावा इथून बनवायचे आहेत. 24 धावा बनवल्या तरी सामना जिंकेल कामोटे संघ, कारण की आरसीसी पेठ संघाचे 5 गडी बाद झालेत आणि 1 गडी बाद झालाय तो म्हणजे कामोटे संघाचा. आणि टॉस सुद्धा कामोटे संघाने जिंकलाय. स्वीत चैतन्य स्फोट जयनमन कामोटे संघाचा, मात्र थोडासा दबाव निर्माण झाला आता मात्र या कामोटी टीमवरती. संघ खूप मोठा आहे, मात्र तेवढाच मोठा संघ आरसीसी पेट सुद्धा आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक येत आहे, झेल खाली, मात्र झेल इथे सुटलाय बघा. आणि चेंडू ही सीमा पार गेलाय, चौकार. धन्यवाद परेश म्हात्रेचा बाळू पाटील झेल सुटलाय. इथून 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. क्रिकेट अनिश्चित त्यांचा खेळ आहे. 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. 20 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकू शकतो हा कामोटे संघ. सलमान यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि 2 धावा झाल्यात बघा. 2 धावसंख्या पुढे सरकेल, धावपळका धावा लागतात त्या.
45 तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. इथून परेश म्हात्रेने जर 3 षटकार मारले तरी सामना जिंकू शकतो कामोटे संघ. क्षमता आहे परेश म्हात्रेमध्ये. अरे परेश म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे कामोटे संघाचा. मात्र इथून परेश म्हात्रेला सलग 3 षटकार मारावे लागतील बाळू पडेल तरच सामना जिंकू शकतो मैदानाच्या आतमध्ये हा कामोटे संघ. 19 धावांची गरज आहे. मात्र विकेट टॉसला खूप महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी रायगडमध्ये आपण बघतो चेसिंग कंपल्सरी, बॉल आउट असे अनेक नियम आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेचा नियम आहे सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न. मात्र निखिल शेलके तिथे आहेत लॉंग ऑन रिझर्व मध्ये. आता मात्र बाळू पाटील आपण विचार केला तर 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. काय कॅप्टनशिप केली अरबाजने बाळू पाटील या सामन्यामध्ये. प्रत्येक क्षणाला अरबाज गेलेत गोलंदाजाकडे आणि सांगितले की तुम्हाला कशाप्रकारे गोलंदाजी करायची आहे. आणि क्रिकेट हेच तर खेळ आहे क्रिकेटचा. जेव्हा तुम्ही 11 खेळाडू एकत्र याल, एकत्र चांगली कामगिरी कराल, तुम्ही तेव्हाच सामना जिंकू शकता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 18 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने गिफ्ट असेल बंटी जोशीला हा सामना जिंकल्यानंतर पेठ संघाच्या वतीने. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. डॉट चेंडूची समाप्ती होती. आता मात्र 1 चेंडू आणि जितूशीर आपण बघतो 18 धावांची गरज. सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे RCC पेठ संघाच्या बाजूला. नक्कीच यानंतर ड्रॉ सुद्धा उडवला जाईल. गावदीप वसारे का मलंगड विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला वांगणी विभागातील धवलेपाडा संघ. आणि आता मात्र पेठ एक रायगडमधला बलाढ्य संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना इथे मात्र षटकार आलाय रोसनच्या बॅटमधनं. मात्र खूप उशीर झालाय बाळू पाटील या षटकाराला. फक्त धावा कमी झाल्या आहेत. किती धावाने हा संघ पराभूत झाला. मात्र सामना इथे गमवावा लागलाय तो म्हणजे कामोटे संघाला. कामोटे संघ आपण लाईनअप करून मैदानात जायचे. RCC पेठ संघ आपण लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचे. आणि सामना जिंकला इथे रोहिदास 11 पेठ संघ अर्थात RCC या नावाने हा संघ खेळत असतो. तर गणेशदा जोशी यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल टॉस बॉक्समध्ये जे आमच्या आजचे मान्यवर आहेत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो बड्डे बॉय बंटी जोशी. तर बंटी जोशी यायचे मॅन ऑफ द मॅच. तर विशाल दादा जोशी आपण इथे आला असाल तर आपण यायचे व्यासपीठावरती. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या खंबालपाडा नगरीमध्ये. मात्र निखिल शेलके बाद झाल्यानंतर थोडस नाराज झाला होता. मात्र काय फलंदाजी केली त्यानंतर ज्या खेळाडूने निखिलला बाद केला मात्र त्याच खेळाडूने हल्ला चढवला कामोटे संघावरती. तर यायचे बंटी बड्डे बॉय आणि गणेशदादा जोशी आमचे एक चांगले आयोजक पेठगावचे. त्यांचे शुभ असते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर ड्रॉ सुद्धा उडवला जाईल. सुनील केवडे यायचे. अभिनंदन बंटी. फर्स्ट ऑफ ऑल वाढदिवसाच्या मनपूर्ण हार्दिक शुभेच्छा. 2 मिनिटं फक्त आपण या स्पर्धेबद्दल फक्त बोलूया. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मॅन ऑफ द मॅच एका चांगल्या मोठ्या संघाला परास्त करण्यामध्ये तुझी खूप मोठी मोलाची भूमिका राहिली. बॅटिंगसुद्धा केली, गोलंदाजीसुद्धा केली, विकेटसुद्धा मिळवले आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मिळालं हे गिफ्ट काय म्हणशील? धन्यवाद बोलतो मी प्रथम कमालपाडा या टीमला, कारण की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि मी मॅन ऑफ द मॅच कधी विसरू शकत नाही, कारण की माझ्या बड्डेच्या दिवशी मी नाही तर पूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मॅन ऑफ द मॅच भेटली. मी त्यांचे खूप धन्यवाद म्हणतो. एक लास्ट क्वेश्चन अरबाजबद्दल विचारेन. खूप कमी वयामध्ये अरबाजला खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे. चेहऱ्यावरनं खूप साफ झळकत आहे कारण तुमच्या संघामध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून तो सुरुवातीला तुमच्या संघामध्ये आला पण खूप कमी वयामध्ये खूप मोठी जबाबदारी स्वीकारतोय. अशा कॅप्टनच्या अंडर खेळत असताना कसं वाटतं? हो नक्कीच. अरबाज आम्हाला असा बॉल भेटला का प्रथम बॉलिंग टाकतो आणि जेव्हा तो फॉर्मला असतो तेव्हा आम्ही कुठल्या टीमला म्हणजे टप देऊ शकतो मॅच. ओके ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट वन्स अगेन हॅपी बर्थडे बंटी जोशी. याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची निश्चितच त्याने मात्र खूप मोठा पुरस्कार मिळवला आहे. तर लगेच आपण वळणार आहोत ड्रॉकडे आणि तिन्ही संघाच्या संघांना एक विनंती करतो. RCC पेठ, धवळेपाडा आणि गावदेवी वसार तिन्ही संघाच्या संघांना आपण या सर्वांमध्ये लगेचच ड्रॉ केला जाणार आहे.